मालवण वायरी भूतनाथ मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे उमेदवार राजन सारंग आणि पंचायत समितीचे उमेदवार समीक्षा खोबरेकर यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिलाय. प्रचारादरम्यान मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा राजन सारंग यांनी केलाय. वायरी भूतनाथ मतदारसंघातले राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा परिषद उमेदवार राजन सारंग आणि पंचायत समितीच्या उमेदवार समीक्षा खोबरेकर या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत नागरिकांच्या भेटी घेत आहेत. पर्ससीन मासेमारी, वाळू चिरे व्यवसाय हे सर्व प्रश्न फक्त राणेसाहेबच सोडवू शकतात. इथल्या मतदारांनी राणेसाहेबांना डावलल्यानंतर आता निश्चितच हे सर्व प्रश्न राणेसाहेब सोडवू शकतात हे इथल्या जनतेला कळून चुकलेलं आहे आणि याचा फायदा या निवडणुकीत आपल्याला होणार असल्याचं राजन सारंग यांनी सांगितलं. अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या मतदारसंघात मला लाभलेला आहे. 2.5 वर्षात जी हेराफेरी झाली आणि जे नुकसान झालं पक्षाचं आणि लोकांचं स्वतःचं आणि त्याचा पूर्ण लोकांनी एक स्वतः नुकसान करून घेतलेलं आहे स्वतःचं, त्याचा पूर्ण फरक ह्या आजच्या निवडणुकीवर होतो आहे आणि मला त्याचा पूर्णपणे लाभ होतो आहे. आणि आमच्या पक्षाचा विजय आमच्या मतदारसंघात नक्की काँग्रेसच्या तीनही सीट माझी जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समित्या बहुसंख्य मताने विजयी होतील असा मला पूर्ण विश्वास आहे. राणेसाहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार हे संपूर्णपणे मच्छीमार बांधवांना इकडे समजलेलं आहे. राणेसाहेबांशिवाय आता पर्याय उरलेला नाही. मच्छीमार बांधव असो इतर व्यावसायिक असो या मतदारसंघातील शेतकरी मजूरदार चिरेखान वाळू व्यावसायिक या सर्व व्यावसायिकांना राणेसाहेबांशिवाय पर्याय उरलेला नाही आणि यामुळेच आम्हाला राणेसाहेबांवर विश्वास ठेवून आम्हाला पूर्ण मत देऊन हे विजयी करतील सर्व मतदार. इथल्या बंद झालेल्या रेशन दुकानाचा प्रश्न असो की गोड्या पाण्याची समस्या असो ही सर्व कामं फक्त राणेसाहेबच करू शकतात असं मत पंचायत समितीच्या उमेदवार समीक्षा खोबरेकर यांनी व्यक्त केलं. कारण इकडे राणेसाहेबांशिवाय पर्याय नाही आहे. जी आम्हाला देवबागमध्ये पाण्याची गरज आहे, खरोखर एप्रिल मे मध्ये ज्यावेळी पाणी खराब होतं एकदम खारट होतं त्यावेळी पाण्याची आवश्यकता असते. आम्ही कसे हॉटेलवाले आहोत म्हणून विकत घेऊ शकतो, पण जे गरीब लोक आहेत ते घेऊ शकत नाही आहेत विकत पाणी. त्यांच्यासाठी आम्हाला पाण्याची सोय करायची आहे, ते राण्यांच्याच माध्यमातून होऊ शकतं. राशन तसंच राशन दुकान जे गरीब लोक आहेत त्यांना राशन दुकान बंद झालेलं आहे ते आम्ही साहेबांना सांगणार आहोत पुन्हा ते चालू करा म्हणून. जर ह्या लोकांनी आम्हाला मतदान चांगल्या प्रकारे देऊन निवडून दिलं तर आम्ही हे खरोखर साहेबांकडे घेऊन जाऊ. आपा मालणकर, कोकण नाव, मालवण.